साडी मध्ये पातळ दिसायचं आहे का? त्यासाठी साडी कोणती निवडायची? ब्लाउज कसा असायला हवा? नमस्कार, पुन्हा एकदा स्वाती स्टाईल मध्ये मनापासून स्वागत। आज बघणार आहोत जाड स्त्रियांनी साडी मध्ये पातळ दिसण्यासाठी साडी कशी नेसायची, तर चला पाहूत आजचा व्हिडिओ। टिप नंबर एक, जेव्हा तुम्हाला साडीमध्ये उंच दिसायचं असतं त्यावेळेस तुम्ही शेपवेअरचा वापर नक्की केला पाहिजे। जर तुमच्याकडे शेपवेअर नसेल तर तुम्ही पेटीकोटसुद्धा वापरू शकता, पण तो जास्त फुगीर नसावा। टिप नंबर दोन, तुम्हाला साडी चॉईस करताना बारीक काठाची किंवा बारीक बॉर्डरची जी साडी आहे ती चॉईस करायची आहे, त्यामुळे तुमची जी हाईट आहे ती जास्त दिसेल। टिप नंबर तीन, तुम्ही जेव्हा साडी नेसणार आहात तर त्या अगोदर तुम्हाला जे तुम्ही चप्पल सॅन्डल जे पण तुम्ही घालणार आहे तर ते अगोदर घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही साडी नेसायची आहे, यामुळे तुम्हाला साडीचा छान असा अंदाज येईल आणि तुमची हाईटसुद्धा जास्त दिसेल। साडी नेसताना कुठेही अशी फुगलेली किंवा लूज ठेवायची नाही, पूर्ण परफेक्ट आपल्याला साडी नेसून घ्यायची आहे। समोरचा भाग आणि पाठीमागचा भागसुद्धा लूज न ठेवता असा खोचून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण पदराच्या साईडला जातो आहे, तर तुम्ही बघताय पदर आपल्याला बनवून घ्यायचा आहे, म्हणजे पदराची उंची आहे ती आपल्याला ठरवायची आहे। त्या पदर मी असा गोळा करून घेतला आणि त्यानंतर समोरच्या भागावरून असा मी डाव्या खांद्यावरती ठेवलेला आहे। तर आता पदराची जी उंची आहे ती तुम्ही बघताय, माझा गुडघा आहे गुडघ्याच्या एवढीच ठेवलेली आहे, कारण आपल्याला जाड ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी साडी नेसून दाखवायची आहे। पदराची उंची गुडघ्यावडी का ठेवली हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर आता हे पदराचा जो काट आहे किंवा जी बॉर्डर आहे तर ती बघा, माझ्या डाव्या पायावरती मी अशी सेट केलेली आहे आणि ती बॉर्डर मी समोरून खेचून घेतलेली आहे उजव्या पायावरती। डाव्या पायावरची ही बॉर्डर उजव्या पायावरच्या शेपवेअरसोबत पिनाने टाईट करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला पिन लावताना एकदम घट्ट अशी लावायची आहे, म्हणजे बघा तुम्ही बघताय कुठेही भाग लूज ठेवायचा नाही, त्यामुळे तर आपला हा डाव्या पायावरचा जो भाग आहे कमरेजवळचा तो छान येणार आहे। त्यानंतर आता आपल्याला निर्या करायच्या आहेत, तर निर्या करताना एवढा असा भाग मी ठेवलेला आहे, म्हणजेच आपला जो साडीचा भाग आहे तो डाव्या पायावरच्या कोपऱ्यापर्यंत जाईल एवढा भाग ठेवून आपल्याला पुढे निर्या करून घ्यायच्या आहेत। निर्या करताना शक्यतो छोट्या साईजच्या करा, त्यामुळे तुमचा जो समोरचा भाग आहे तो खूप सुंदर येईल। जर तुम्ही मोठ्या केल्यात किंवा तुमचा जर समोरचा भाग फुगी राहिला तर तो भाग आणखीनच तुमची उंची आहे त्यापेक्षा कमी दिसू शकते, त्यामुळे तुम्हाला ही सुद्धा एक टिप वापरायची आहे। निर्या बनवून झाल्यानंतर सगळ्यात वरची जी निरी आहे ती आपल्याला मोठी करून घ्यायची आहे। तुम्ही बघताय म्हणजे जो आपल्या उजव्या साईडला साडीचा जो भाग एक साईडला जातो तर त्या पद्धतीचं होणार नाही आणि आपल्या ज्या निर्या आहेत त्या एकसारख्या सुंदर दिसतील आणि उजव्या साईडला सुद्धा साडीचा भाग लूज राहणार नाही, यासाठी आपल्याला ही सुद्धा टिप वापरायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक निरीमध्ये तुम्ही अर्धा सेंटीमीटर एवढं अंतर ठेवू शकता, ज्यामुळे तुमच्या प्रत्येक निरी ही खुलून दिसेल, समोरून दिसेल, त्यामुळे आपल्याला ही सुद्धा एक टिप वापरायची आहे। यानंतर ह्या सर्व बनवलेल्या निर्या आपल्याला उजव्या साईडला खोचून घ्यायच्या आहेत। त्यानंतर उजव्या साईडला जो थोडासा भाग राहिलेला आहे तिथून हाताने मी डाव्या पायावरचा जो भाग आहे तो टाईट करून घेणार आहे। ज्या मैत्रिणी जाड आहेत तर त्यांच्यासाठी या छोट्या छोट्या टिप्ससुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत। तुम्ही साडी नेसताना कुठेही फुगीर राहणार नाही याची काळजी घेतली तर तुमची उंची आहे त्यापेक्षासुद्धा जास्त दिसायला मदत होते। तर आता इथे आपण बघा डाव्या पायावरचा जो जास्त झालेला भाग आहे तो उजव्या साईडवरून कव्हर करून घेतलेला आहे आणि समोरच्या ज्या निर्या आहेत त्यांना आता मी पिनाने सिक्युअर करणार आहे। या पिनामुळे तुम्ही जेव्हा चालाल आणि तुमची जर निर्या आहेत त्या एकसारख्याच राहतील, खालीवरती होणार नाहीयेत, किंवा पायामध्ये अडकल्या तर त्या अशा पटकन खाली येणार नाहीत, यासाठी ही टिप वापरायची आहे। किंवा तुम्ही या ज्या निर्या आहेत त्या तुमच्या शेपवेअरसोबतसुद्धा टाईट करू शकता। आता पदर बनवून घेऊयात, तर पदराची उंची गुडघेवडी ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण आज वन साईड पिन किंवा ओपन पिन बनवून घेणार आहोत। यासाठी बॉर्डर एवढी एक प्लीट पकडून मी आतमधल्या 3 ते 4 प्लीट्स तेवढ्या साईजच्या बनवल्या आणि कमरेजवळ मी शेपवेअरसोबत पिनाने या सिक्युअर करणार आहे। जाड महिलांना साईड पिन किंवा ओपन पिन खूप सुंदर दिसते आणि तुमची हाईटसुद्धा जास्त दिसते, तर इथे मी मोठी पिन वापरलेली आहे।
या टिपमुळे तुमची जे समोरचा जो भाग आहे तुम्ही बघताय बॉर्डरचा जो भाग आहे किंवा निर्यावरून जे येणारी बॉर्डर आहे ती लूज राहणार नाही आहे किंवा तुमच्या सारखी पायामध्ये अडकणार नाही आहेत आणि तुम्हाला हँडल करायला किंवा हाताळायलासुद्धा खूप सोपी जाईल. त्यानंतर सर्वात शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे की जी वरची जी बॉर्डर आहे ती मी ब्लाऊजला कुठे लावलेली आहे किंवा कुठे पिन लावलेली आहे. ब्लाऊजचा नॉड आहे तर त्याच्या पाठीमागे आपल्याला ही जी बॉर्डर आहे ब्लाऊजसोबत टाईट करायची आहे. तरीसुद्धा तुमची बॉर्डर जर खाली येत असेल तर तुम्ही ब्लाऊजच्या नॉडच्या थोडंसं पुढे जाऊन आणखी एक पिनसुद्धा लावू शकता. त्यानंतर जर तुमचा उजव्या साईडला जर साडीचा समोरचा भाग लूज वाटत असेल तर साडी थोडी खाली सरकवून घ्या आणि अशा पद्धतीने आपली साडी पूर्ण नेसून झालेली आहे. ब्लाऊजची उंची आहे ती तुम्हाला कोपरापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त ठेवायची आहे. यामुळे तुमचे जे जाड जर दंड असतील तर ते झाकले जातील आणि तुमची उंची आणखी छान दिसेल त्यामध्ये. तर मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आणि यामधल्या ज्या टिप्स होत्या त्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, खुश राहा. बाय बाय.